मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चौट्यांनी सायंकाळच्या सुमारास वृद्धाच्या गळातील सोन साखळी ओरबडून पसार झाल्याची घटना नाशिकच्या कळवणमध्ये घडली आहे कळवण देवळा रोडवरील गणेश नगर भागातील पेट्रोल पंपासमोर रत्नाकर चंद्राते हे वृद्ध इसम आपल्या घरासमोर पायी फिरत होते त्यांचं घर मेन रोडला लागून असल्यानं रोडपर्यंत फिरत असताना या ठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरून वरून पाळत ठेवून होते त्याच वेळी या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची गोफ असलेली सोनसाखळी ओरबडून देवळाच्या दिशेनं धूम ठोकली हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय या प्रकरणी कळवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोटांचा शोध घेत आहेत सायंकाळी झालेल्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान तालुक्यातील अभोणा व कळवण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वचक राहिलेला नाही सोन साखळी चोरी घरफोडी दुचाकी चोरी नित्याच्या झाल्या आहेत त्यामुळे अनेक वेळा चोरी होऊनही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी नागरिक व्यक्त करतायत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत नसल्याचं अभुणा व कळवण पोलीस ठाण्यात दोन्ही अधिकारी नव्यानं रुजू झाले आहेत आता तरी परिस्थिती बदलेल का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडलाय की पहिले पाडे पंचावन्न सुरूच राहणार येथील वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्याचं सोडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांबाग फिरताना दिसतात तर काही बीट हवालदार मटका जुगार अवैध दे गावठी देशी विदेशी दारू अवैध वाळू मुरुम चोरांच्या पाठीमागे पेट्रोलिंग करतानाच आढळून येत आहेत न्यूज फिफ्टीन मराठीसाठी दीपक झालटे कळवण